हिंदुस्तान अजिंक्य सर वाला, हिंदुस्तान अजिंक्य सर वाला, आज काल सा देश तो दाखला, कामान जिसको लोलवला, फिटार सर दूसरा साहेब आला, आला गाम संग झुंबी गायला, आला संग झुंबी गायला, दीड मिनिट सुद्धा नाही टिकला, मुंग सान साप घोळ सावा तसा घोळ असला जी मुंग सान साप घोळ सावा तसा घोळ असला कैक जण आले हिंदुस्थानाला आणि मल्लासने आमच्या जोड घ्यायला मल्लासने आमच्या जोड घ्यायला आला तो पडून परत गेला कसा लाल माती लावून पाठीला आमची हवा गरम पडली त्याला आमची हवा गरम पडली त्याला ग कुस्ती मध्ये दादा वैरा मार दादी रजी चला दीजी रजी रे दीजी कौलू असतात अहो तांबड फुटलं मारुतीचा जळम काळ जवळ आला आबम होऊ द्या एखादा होऊ द्या हंबीराव होय तुमच्या अहो आमचा हंबीराव वस्तादांचा सज्जराव त्यांचाच हे उत्सव आणि त्यांचाच कुठं पत्त्या नाही त्यांचा पत्त्या आम्ही किती जी मेणबत्ती आखी जवळ उतरून जोर करेन नियम आहे त्यांचा अहो जोर बैठका मोजत कुठं बसायच्या म्हणून मेणबत्तीवर हिशोब बसवलाय पोरानी वस्तात चांगली पोरं नादा लावल्या तुम्ही बघा की सर्जान हंबीर म्हणजे गावागुंगाची जोडी होते की नाही गावात ती होऊ द्या होऊ द्या अहो तरण्या पोरांची ताकद म्हणजे गावाचं बळ आहे ते मंडळी करा सुरुवात अभंगा अरे पोरासनी येऊ द्या की अहो आज चार जोर कमी झाले तर चालते आज देवाचं काम आहे हे तशी यायची नाही पोर थांबा मी त्याची घेऊन येत तुम्ही करा सुरुवात असं कस घेऊन यायची त्याला बर 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 सर्जराव ओ हंबीराव अरे झाली मेहनत आज जरा थोडी मेहनत झाली तर चालत थांबा थांबा चला देवळाकडे चला घाला पायऱ्यांनी घाला चला हंबीर आली बाबा पोर सर्जराव करा सुरू या दोघात एवढाच फरक आहे बघा तुमच्या सर्जरावला गाण्याचं अंग आहे आणि आमच्या हंबीरला नुसतंच अंग आहे करा सुरू करा शरण शरण जे हनुमंता तुझ आलो राम दूता शरण शरण जे हनुमंता तुझ आलो राम दूता काय भक्तीचा दावाडा मज दावाडा सुभटा शरण शरण जे हनुमंता तुझ आलो राम दूता
का बाबा कोण सापडलं नाही वाटतं निसटला लेखाचा पण त्यातल्या एकाला चांगला झिंगा दाखवला बाकीचं पार पडलं काटवणार नाव राखलं तर वस्तान बसा बसतात बसा की सपन काका बर बर बाकी पाटील सर्जरावाच्या रूपाने मारुतीत पावला म्हणायचा अक्का साहब मारुतीच्या जन्माची सुणसाकर इथंच वाटा की सुणसाकर का अक्का आता खर तर तू लाडू द्यायला पाहिजेस असं रे काय दादा ही काय गंमत आहे हंबीरराव गंमत नाही वस्तात लई दिस बाबाच्या मनात आहे की आमच्या अक्काचं लगीन काय सर्जे राव बघा दादा मी जातेच कशी बाकी वस्तात तुम्ही माझ्या हंबीरला सर्जाला हाताशी धरून एवढं बळवण केलं मून आज सगुना वाचली अहो म्हणून तर मी यासने सांगतोय की लेखानू मन लावून मेहनत करा खरं आहे खरं आहे अहो अशी धापास पोरं तयार झाली तर गावाकडे वर डोळा कोण बघायची हिंमत व्हायची नाही कुणाची पण ताकद मात्र अशी भरली पाहिजे दंडात की एखाद्याचं मनगड धरलं तर ताकद हालचाल बघायचं नाही एवढं बरी खर मी मात्र अशी ताकद कमावली होती पाटील अरे कधी माग मुंबईला जायच्या आधी चेष्टा नाही तुझ्यापेक्षा दांडगा दिसत होतो मी अहो चेष्टा नाही करगलीच्या जत्रेत भीम्या गट्ट सोडायला असा खट्ट दाबून धरला होता कि तासभर हालो दिला नव्हता जागचा माणसांची ही गर्दी माझ्या भोवती हात का खिल्लारीचा बजावा हात का खिल्लारीचा बजावा गजोळी ऐण्याची तुझ्या दंडात जोळी ऐण्याची गजोळी ऐण्याची मोर मोर माळ सोन्याची ग सोन्याची ग तुझ्या दंडात जोळी ऐण्याची गजोळी ऐण्याची किती सांगू गडे जीव तोडून आलो धंदा रोजगार मोडून सखे शहर मुंबई सोडून हौस मोठी तुला ग पाहण्याची हौस मोठी तुला ग पाहण्याची तुला ग पाहण्याची तुझ्या दंडात जोळी ऐण्याची ग जोळी ऐण्याची कामिना तुझी सर येतीला ही येईना तुझ्या वाचून जीव राहिना ग जीव राहिना आलो रजा घेऊन महिन्याची घेऊन महिन्याची तुझ्या 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 दंडात जोळी ऐण्याची ग जोळी ऐण्याची महिना मार्गे शिर जोडीन चढूया बोहल्यावर जोडीन चढूया बोहल्यावर
सके गजल माची सके गजल माची तुझा दंडा कसोळी आईण्याची कसोळी आईण्याची माळ सोन्याची ग सोन्याची काय मजा मास्तर या बसा आलो कुणाशी एवढी जन्माची गाठ बांधतो रे कुठली गाठ बांधताय सोपान काका जीव गमे ना म्हणत होत झालं काहीतरी कुणाची एवढी भरजरी चोळी शिवतोस रे पाटलाच्या लेकीची वय पाटलाचीच लेख खरं पण देवळा मागली चंपा वाटते बरोबर ओळखले मग गाणं सुचायचंच की रे काहीतरी काय मग एवढा लाजतोस का रे तस काय म्हणजे कशी झाली तरी चंपा पाटलाची लेख मी असा फाटका टाक्याला टाका मारून दिवसाला दिवस जोडणारा अरे चंपाशी लगीन करायचं मनात आहे म्हण की तुझ्या नाही बा अक्का साहेबांचं सर्जरावाशी लगीन झालं की तुझ्याही लग्नाचा बार उडवून देऊया हा सर्जशी पाटील लेख देणार होय त्याला बस्तानच्या घरात चार दिवसाला पुरतील की जोंधळे तरी आहेत का पोरगा काय पोरगा काय अरे ढाण्या वागा ढाण्या ढाण्या परवाच्या दरुड्यात सगुणला वाचवलं त्यानं तुम्ही म्हणा तस गाव जमलं घेऊन पळाले झालं चोरटे लेखाचे गावातल्या कोणत्या गावकऱ्याला भ्याल रे तुला अरे सर्जन एकट्याचा हात निकाळला तवा पळाले समज दरोडखोर तर मोठा ताकतीचाच पडला कि नाही सर्जन नाहीतर काय नुसतं मांद अंगावर वाढलं म्हणून काय ताकद येत नसते मी मेहनत करीत होतो तेव्हा चार बैला चिमोट एकटा उडीत होतो शिव शिव मोर बघून शिव अरे कुठं सर्जराव आणि कुठं तू इंद्राचा ऐरावत आणि कुठं श्यामभट्टाची तत्तानी हायस कुठं चेष्ट नव खाटा नव टाक घाल टाक घाल बजावा ते आली बघ तुझी सासू या सुंदरा मामी बसा की बसती कशाला का तुझं दुकान का जगदंबीच देऊळ आहे बसाय ना घ्या झाली की नाही चोळी चंपाची चंपाची का तुमची चोळी हो सुंदराजी झक्क दिसेल बुद्धी घोडी लाल लागा तोंडात दात आहेत का बघा 32 12 झाले असतील पाटलांचं आणि आमचं वय सारखंच घेऊ झाली की नाही बाबा चोळी जत्रा जवळ आली चंपाला नाचायचं असतं देवा पुढं तर तिला बघायलाच येतात सगळे यात्रेकर पिकल्या पानात बराच रंग दिसतोय की तुमच्याकडे बघून पटलं सुंदराजी पुरेपुरे काय चाटरापणा ह्या वया झाली की नाही बाबा चोळी चोळी घेऊन येतो उद्या दिवस उंबवायला दिवस रोज उजेडत असतो शिंप्याचा वायदा आणि दिवानी कायदा कामाचा निकाल 10 सालांनी व्हायचा बर तुम्ही थांबू नका जावा घरी वाट बघत असेल उद्या सकाळी उजेडाच्या आज चोळी घेऊन येतो असं चंपाला सांगा दादा चेष्टाने शपथ घेऊन येतो काय काय हे वस्ताद पोराला पाणी आणाया सांग जावा की जरा आता वय झालं तुमच ते खरं सोपान काका पर सर्जला येळ असतोय कुठ सकाळ संध्याकाळ मेहनत करतोय नव्हतो खरं आहे आई येगळी लेकरू आहे वय आणखी किती काम करायचं त्यानं खरंच की पर पोरगा मात्र लाखात उजवा केलाय असा बरं का वसतात आमदा कुणाबरोबर जोड धरली घरचीच आहे पाटलाच्या हंबीरराबरोबर सर्जाची जोड धरली मग गावातच आहे म्हणा की चढावड चढावड
खाओ चढ़ावड़ कसली पर सर्जरा मारना लंबूर हंबीर भी काही कमी नहीं ते आपली पोर तरी दाव उजवा है की सर्जाबा जितना फड आपली पैस है जितने की पोरानी जितली ते भातरांचा डोळ्याचा शीन फिटतोय बरोबर शीन फिटतो डोळ्याचा तुला पाहिलं की रंभा उरोसी चंद्राची चांदनी इंद्राची इंद्राणी काय बाजा मास्तर वा सांगतो नाही का कुस्त्याच्या फडाकडे माणूस फिरायचं नाही पालखी भोवतीच घोटाळे तुझं गाणं सुरू झालं म्हणजे किती पैसे झाले तुझे शिलाईचे काय पैसे पैसा करता का करतोय मी आणि पोटाला काय खातोस सराटे ते का शिलाईचे पैसे मिळवायचं काम आहेत की दुसरे लांगा चिड्या पैरणी कोणाची रे ही पैर त्या वस्तादाच्या सर्जेची आई पाहिलीस का केवढी छाती ही कावळा बसायला आणि ढापी मोडायला गाठ चेष्टा नाही तुझ्याच्या अंगात काही ताकद नाही मी मुंबईला जायच्या आधी तेव्हा दादा कपडे पोहोचव त्यांची फार आत्ता येईल की मेहनतीचं काम फार अवघड असते तर तर सपडी आवाज पडते माणसाच्या पोटात आम्हाला अनुभव आहे दादा ते का की टेकाला वेळ आहे कोणाला बसा हो बसतो बसा आलो काय पेटले की नाही सर्जराव कुठे दिसत नाही कपडे आणलेत मी त्याचे आत्ताही ये झाली त्याची तालमीत यायची इतका वेळ काय करतोय मेहनत फट जवळ आलाय उद्या देवीच्या जातात कुस्ती होणार आहे त्याची दहा गाव जमणार बघायला यश मिळा म्हणून मिळतं होय कुणाला मेहनत केली पाहिजे भरपेट काय मिळणार आहे पण ती कुस्ती जिंकून दहा रुपयाचा पटका दहा रुपयाचा सवाल नाही बजावा मानाचं पान आहे ती हजार लोकांचे डोळे तुपतील काय फायदा आहे त्यात घटकावर उदो उदो करतील लोक गरिबीचा संसार आहे तुमचा धंदा करावा त्यांना आता मी सुद्धा कुस्त्या करीत होतो पण धंदा सांभाळू भाता धरू लागता का जर धरा धरा पोरगा दिसतो सर्जाला लावत जा की आता या कामाला अहो हेच काम आहे की त्याच्या नशिबी या पुढं पण तुर्तास त्याला एकच काम लावलं सर्जा पुरे आता उद्या खेळूया बर बर बस बस चल की दूध पिऊन जा नको नको उशीर होतोय चल रे जरा नदीवर जाऊन येतो बर बर शिलेदारी इकडं कुठं पाणी पाजाय भोड्याला म्हणजे सगळ्या चक्रात मी घालवून दिले का काय पाटला मी हो काय म्हणणं आहे तुझं आमचं कुठं काय म्हणणं पाटलाच्या लाडक्या लेकीचं लाडकं गोड उद्या त्याला गुलाब पाणी प्यावं असं वाटलं पाजाय ना ग पाजाय पाहिजे असं कसं बरे बरे कितव बरीच लागलं ग तुला आता नाही बालपण कसा गेला नाही म्हणतो मी तुझा नुसतं अंग वाढलंय तुझं अक्कल काय वाढली नाही हा पैरवानाला कधी अक्कल असते बाकी घरला नाही जात
काय करणार आहेस तू? हे आता इकडे जाऊ नकत, खोल पाणी आहे. बघ जाईन, खोल पाणी आहे नव. एवढं सोडला खा करकेरा, हा हात जन्मभर सोडून यायचं वाटत मला. म्हणजे करेल की कवा मार्गे सरा. अजून इथेच वस्तात कंटाळ येतो तिकडे वाट बघून. कशाला आला होता इकडे? आंघोळीला. आणि ह्या पाण्यात ना चला काय होते? तुला काय व्हायचं नाही, पाणी नसायचं एकाच दिवशी. असे काय ताकतीच्या दमात बोलता का पाटलाचे जावाई होणार म्हणून बोलताय? पाटलाचा जावई? हा हा ठाऊ का तुला? भीतो कस काय? अरे लाल चिवलीस काय उद्या दसरा आहे. गामागुंगाची जोडी काय फोटो आले काय का नाही? बाजूला फाटी बाजूला दिसत नाही असं आहे हे. जा घ्या पेलीत नाही जेवण. Thank you.
तू सोड़,
मागे हो सोडा बाबाला हड पिंगळाची तस नाही पोरा तुझ्यासारख्या पहलवानाला हे शोभत नाही चांगली ताकत का आणि दहा गावामोर काय करामत दावायची असेल ती धाव या तानवेत पुन्हा येऊ नका तुम्ही ताकत असेल तर नवीन तालीम मानाने खेळा अरे इमारत आणि माती म्हणजे तालीम नव मी होतो म्हणून या तालमीत तालीमपणा आला आणि बारा कोसात खिलार गावचा लौकिक पसारला मग तसे जतन करणारी पत्रात येतात लौकिक कोण आड येतय तुमच्या तू बोलत नाहीस हे तुझ्या मानगुटीवरचं पैशाचं भूत भरळतंय माझ्या वडिलांचा पैसा होता म्हणून तालीम ते इथं पण तुला कुस्ती खेळायला आली ते तुझ्या बाच्या पैशाने नाही ती पडलं म्हणून कोकलत होता तुम्ही वसदाला खोटं म्हणतोस अरे असलं अवस्था छप्पलीकट मिळतात बाजारात रामकर सरजाबा खरं आहे तुझं म्हणत तू घेत असलाच एक वस्तात बाजारात चल सरजाबा आई ए आई छपरावर वांद्रे चढलेत बघ जरा गेली वाटत कुठे तरी काय घाबरले मी द्या की कबूतर आमचं हा डाव नाही वाटत वस्तादांनी शिकवला आबाने नुसतं तुमच्याशी बोलताना बघितलं तर फोडून काढतील मला द्या की आमचं पाखरू आलेल्या पाहुण्याला असंच कसं पाठवून देऊ थांबा की जरा हो रोज टाकू नका त्याला सवय लागेल लागू दे आणि मग मांढरा चढतील की रोज कावलाव असं काय करता
मला का माहित तुम्ही होता छपावर, तुम्हाला पाहिलं असतं तर काय केलं असतं? पाहतच राहिले असते त्या दिवसासारखे. त्या दिवसासारखं? त्या दिवशी फडात कुस्ती खेळताना किती सुंदर दिसत होता तुम्ही. तुमच्या हालचाली बरोबर नजर फिरत होती माझी. द्या त्या पाखरू. बजरंगा यश दे रे बा. शिव आखाडा घर उकरून आखाडा केलाय तुझ्यासाठी. लाव घुमा घरची ताडी माणी घरतात बसतात. बघू आता कोण साडी तुझी तुझी. असा दम सोडू नकोस. भाता भरला तर दम धरून ठेवता आला पाहिजे छाताळात. ठर बाबा आता मात्र खरंच जमलं. बाबा मलमली पैरण की तुमची. असले रे शंभर रुपयाचं शालू तर देखील दुप्पट करते आई लेकराची. याला काय म्हणू चिडल की आई. या कृष्णाला काय करू बाई मी काय करू बाई. या कृष्णाला काय करू बाई. मी येते घेऊन घागर तिथ बोलूया घटका भर. तिथ बोलूया घटका भर. झरक्यात फेक तो खडे झरक्यात फेक तो खडे. जीव याला नाही या कृष्णाला काय करू बाई. ओ तू गेल चुलीवर दूध. ओ तू गेल चुलीवर दूध. याला बघून गेली शुद्ध बुध. याला बघून गेली शुद्ध बुध. अरे जरा होई सावध. अरे जरा होई सावध. झाडाखाली रांजणा मागे. झाडाखाली रांजणा मागे. लपून तरी राही या कृष्णाला काय करू बाई मी काय करू बाई. या कृष्णाला काय करू बाई. हरीच्छा ह्यो नगर उचलला की अगो बाई. सुंदराजी. जी मालक. चला जरा वाड्यावर.
चलायचं ना जाके तू मला भीती वाटते का एकटीला सर्जा कुणाबरोबर बोलतोयस काय गए पोरी ह्याला अडकवलं असायचं अरे तू पहिलवान हवास म्हणून मी रक्ताचं पाणी करतो आणि तुझं हे धंदे चाललं होय काय गए बटकीच्या पोरी मुड्या गाडविण्याने हत्ती बरोबर मिरवाय चालू कशाला धरावी खबरदार पुन्हा एकाशी बोलशील तर जित्ती गाडी तुला मी चल ना अरे पहिलवानीच्या जातीला बाई म्हणजे ईश आहे पहिलवानीच्या जातीला बाई म्हणजे विष आहे बाई म्हणजे विष आहे बाई म्हणजे ईश आहे पहिलवानाच्या जातीला बाई म्हणजे ईश आहे बघतीस काय चंपाला सांग एवढं काम करायला काही करून सर्जाला नादा लाव म्हणावं नादावलं पोर म्हणजे खचलं आपोआप देवळा समोरचा दगड उचलला बघिता नाही ते ना भरते भय वाढले त्याच उद्या कुस्ती थांबेला त्याने पाडला तर दहा गावासमक्ष माझी बेआबरू होईल करशील एवढं माझं काम जागशील खाल्ल्या अन्नाला जागील माझी शपथ तुमची शपथ म्हणजा किराणी समजावून सांग रडू नकोस बाळ रात्री सगळं समजावून सांगितलं होतं तुला मी नुसतं रडत बसून त्या थेरड्याचा सूड उगवता येणार नाही काय वाटेल ते करू त्याच्या कार्ट्याला एकदा तुझ्या जाळ्यात पकड तो थेरडा मला काल काय नाही नाही ते बोललाय दाखवते त्याला बटकीची पोर काय करू शकते ते माझे पोर माझ्या कौलावर सख्यारे माझ्या कौलावर तुझं कबूतर सहजच बसलं माझ्या कौलावर सख्यारे माझ्या कौलावर काळीच माझं उडून गेलं काळीच माझं काळीच माझं उडून गेलं तुझी आडवलावर सख्यारे तुझ्या डावलावर गिरे बाज पाखरू पाखरू गिरे बाज पाखरू गिरे बाज पाखरू हळूच मी पकडलं तू पाळीज माझ्या नजरेनं झडपला माझ्या कौलावर तुझ कबूतर झालं जरा घाबर जरा घाबर तुझ कबूतर झालं जरा घाबर माझं मन थर थर ते बावर माझ्या कौलावर काळीच माझं उडून गेलं काळीच माझं उडून गेलं तुझी आडवलावर सख्यारे तुझी आडवलावर तुझी आडवलावर Thank you.
बसलं माझ्या कौलावर माझ्या कौलावर या की पहलवान कुठे चालली आहे सवारी कुठे नाही बा जाणाऱ्याला असं विचारू नये काम होत नाही म्हणूनच म्हणते थोडा वेळ बसून जावा बाजत नाही आप शकून सूर्याचं दर्शन झालं दुःख पार वितळून गेलं तुम्ही आलात यात सर्व मिळालं यू नको तर काय करू तुझं गाणं ऐकल्यावर पाय झालं ना बायका सारखंच पुरुषांनाही होत तर मला सुद्धा असंच थांबायला झालं होत आमचं गाणं कुठं ऐकलं होतं तुम्ही गाणंच कशाला ऐकायला हवं कानासारखी डोळ्यांनाही मोहिनी पडतेस की पिळदार दंड ही भरलेली गर्दन पाहिली की राजाची राणी सुद्धा थपकेल हत्तीवर न जाता जाता आणि म्हणूनच मनाला वाटत चंपा असं काय करतेस हे भाग्य मला लाभेल का हो बटकीची पोर मी कुळवंताचा हात मला कुठला लाभाला पाटील कुळवंतच नाहीत का चंपा तिने नाही का लग्नाच्या बायकोसारखं तुझ्या आईला सांभाळलं तशी वागवाल तुम्ही मला मला सुद्धा वाटतं चंपा तुला सोडून कुठं जाऊ नये पण काय आबांची भीती वाटते भेदरट त्या थेरड्याला काय एवढं भीता फार लागलं का चंपा नाही हा शहातांचा मार सुद्धा भाग्याचा हे भाग्य मला सदैव लाभेल का चंपा मालक मारा तुडवा मी तुमच्या पायाची पाय धुवाय पण मी धरलेल्या पायातून सोडणार नाही बाय 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 काय वेळ लावलं तुम्ही महिना झाला कशात म्हणून चित्त नाही पुरीच अग बनपुरीचे देशमुख येणार आहेत ना कोण बनपुरीचा देशमुख ह्या घरात हिना आता माझ्याशिवाय कुणाशी बोलता कामा नये तर मी इथं पाऊल घालीन ही आता माझी आहे पुन्हा एकदा म्हणा हो चंपा तू आता माझी आहेस मी जातो चंपा बर तुझ्या घरी मी येतो हे आबांना ठाऊक नाही म्हणून ठीक आहे जाऊ हेच करा की आंघोळाने जेवण सुद्धा नको आहे जाऊ दे त्यांना शाबास संध्याकाळी काय येत नाही निवांत येतात ते रोज आपलं सकाळीच ते सुद्धा शशाचं काळीच घेऊन यावं चांगलं संध्याकाळी जाऊ असं ग काय करतेस रात्रंदिवस लोळत पडला पाहिजे इथं गव्हाणीतल्या कुत्र्यासारखं आई माझ्यावर टापरतेस अग पाटलांनी त्याला नादी लावायला सांगितलंय प्रेम करायला नव्हे त्याला नुसतं गुंतवायचं मेहनतीतलं लक्ष उडवायचं म्हणजे तो पडेल आणि पाटलांचा मान राहील फसवायचं ग फसवायचं तुला साफ सांगते आई ते माझ्या हातून आता होणार नाही कार्ते काही करून त्याला फसवलं पाहिजे पाटलांनी कामगिरी सांगितली फसवायची त्याला फसवता फसवता
मीच फसले आई, मीच फसले फसलं पोरग, पर नहीं मला नहीं खरं वाटत, चेष्टा नहीं वस्तार, हातात अग्नि आहे माझ्या, मी कशाला खोटं बोलू, असल्या नादानं कुस्तीत पडेल तो आणि तुम्हाला लुगडं चोळी नेसावी लागेल म्हणून सांगितलं. चांगलं केलंस, मला माहिती आहे ना कुस्तीतलं, पर त्याला काय बोलू नकस, तरण मन आहे का, जरा दमाने घेतलं पाहिजे. ते आता तुम्ही बघा, आग पेटताना दिसली विजवावी म्हटलं विजवली. बर जातो. आलास बाबा, म्हटलं दुपारच्या वेळी कुठे गेला होतास, बस. अरे तुझ्यासाठी पुलाव आलाय. पुलावा, पुलावा. अरे असा झोपत असल्यासारखा काय करतोय, सगुणानं आणलाय. अक्का आली होती वय, आश्राप पोर आहे, तिच्या पोटात काय काळ बेरे नाही. मी खाऊन बघितलं, तू खा. तुम्ही बसा की आबा. अरे मी खाल्लाय, तर मी थोडं लोणी काढतो. जे आबा किती कष्ट कराल माझ्यासाठी. सर्जाबा पाना बसून असं डोळं गाळून येत बाळ. काय मांडलं तुम्ही हे बाबा, एका घरात वाढल्यासारखी माणसं आपण वस्तादांच्या घरी गेले, त्यात काय चुकलं. मक्याचा हुरडा आला तरी सर्जेरावाला टाकू खाल्ला नाही आपण कधी. अरे लक्ष कुठं आहे तुझं, कुठं आहे. मग चल खेळ की. खेळतो की. अरे चोरा गाण्याकडे गेलं होय तुझं ध्यान. चल आज जरा जास्त कसूया, ताण उगवस्तूर जेवणाचं लफडं नाही. चल thank you.
कुठे चाललास? कुठे? कुठे नाही. मला ठाऊक आहे कुठे चाललास ते. खरं सांग कुठे चाललास? कुठे चाललास? गाणं ऐकायला. त्या बटकीच्या घरी. बटीक नाही ती. मग लग्नाची बाई आहे तुझी. होणार आहे. सर्जा शुद्धीत आहेस का तू? काय बनवतोय? त्या रातचा जाऊ देणार नाही मी तुला त्या घरी. जाणार मी. तुला शंभरदा सांगितलं की पहिलवानीच्या जातीला बायको म्हणजे ईश आहे म्हणून. माग फिर. जाणार मी अबा. सर्जा अरे पडशील उद्या कुस्तीत. उभ्या जिल्ह्यात पहिलवान म्हणून गाजलाय तुझा बाप. तुझ्या अशा करणीनं त्या बटकीची साडी चुळीने चालला असेल तुझ्या म्हाताराला. सर्जा माझी अब्रू जाईल तुझी अब्रू जाईल. जे हातानं पैसे चढा उचलला तोच हात कपाळावर मारून गावात तर काय करायची पण येईल पुरा. काय वाटत ते होऊन दे. जाणार मी हात. मी जाईल सोडत तुला. मी सर्जेराव. वेड्यासारखी आणायचं आलेच आहे. उघड की दार? मी नाही उघडणार. दार उघड चंपा. आपलं काय ठरलं होतं सर्जेराव? सकाळी यायचं रात्री यायचं नाही. आधी दार उघडतेस की नाही? उघड कारटे. तिला बोल खरा करावा माणसानं. ज्याच्यासाठी सगळी प्रयत्न ती साधायची वेळ आली आहे. हातची संधी घालवू नको. अगपण कशी उघड दार? आज दुसरी मंडळी आहे. बसा ना. मी नाही त्यांना आत घेत. प्रत्यक्ष वडिलांचा अपमान करून आलो मी. बनपुरी ते देशमुख आले आहे. बसा होता त्या साहेब. कोण बनपुरीचा देशमुख? वाघाचा घात द्यायला कुठलं कोलं आले? तार उघड आधी चंपा. नाही उघडणार. चंपा माणसं मांजरासारखी खेळवायची सवय लागली आहे तुला. पण मांजर वेगळा आणि वाघ वेगळा. बघू दे मला कोण आलाय तो. खांडूळीच करतो तिची. आज येऊ नका सर्जेराव. खून पडेल इथं. पडला तर पडू दे कोणाचा बी. तुझ्या रूपाचा तरी लौकिक होईल. चंपा आबांना लाथाडून आलोय मी. पटकीची काय किंमत? तार उघड आधी. नाही उघडणार. काय नाही उघडणार? गळ्याची शपथ आहे. दुसऱ्याच्या गळ्यात गळा घालून गळ्याची शपथ कशाला घालते? बनपुरीचा देशमुख. कोण बनपुरीचा देशमुख? तुझा दोस्त. दास मला. माझा दोस्त एकच सर्जेराव. पुऱ्या साखर पिरणी कुठं आहे तो? अहो कुठं कोण आहे? कुठे दडल? सात पाताळात दडला असला तर त्याला हुडकून काढीन मी. अहो हे तर कोणी नाही. जगदंबे शपथ हे तर कोणी आलं नव्हतं. खोटं का बोललीस चंपा? तुमच्यासाठी तुम्हाला एक आटीतटीची कुस्ती खेळायची आहे. त्यात तुम्ही हरला तर तुमचं नाव जाणार आहे. तुमच्या वडिलांची इब्रत जाणार आहे. त्या पहाडासारख्या म्हाताऱ्याला माझ्यासारख्या बटकीची साडी चोळी नेसावी लागणार आहे सर्जेराव. अशा वेळी तुम्ही माझ्यापासून दूर राहिलं पाहिजे. तुमच्यासारख्या पहिलवानाच्या जातीला बाई हे विष आहे. बाई हे विष आहे. आबा सुद्धा असंच म्हणाले चंपा. बरोबर म्हणाले ते. माझ्यासारखे हजारो बटीक तुमचे पाय चाटीत येतील. पण आबासारखा बहादूर बाप तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. त्यांच्यासाठी जीव द्यावा लागला तरी द्या.
ते आवडेल तुमच्या चंपाला। चंपा जवळ येऊ नका, जा परत जा, आबांचे पाय धरा, त्यांची क्षमा मागा। आबांनी उचललेला पैजेचा विडा आधी जिंका, मग माझ्या हातचा विडा खा। ठीक आहे चंपा, तो पैजेचा विडा जिंकेपर्यंत मी तुला स्वप्नात सुद्धा तोंड दाखवणार नाही। जातो मी। बाय 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 बाय, जीवंत राहू देत नाहीस तू आता मला। पाटलाने सांगितलं काय आणि तू मानला आहेस तरी काय? त्यांच्याशी खोट तर किती बोलू। खोट कशाला बोलतेस, खरं सांगून टाकते, खरं सांगून टाकते आणि जाते या गावातून तोंड काळं करू। सर्जेरावला फसवणं तोंड काळं होणार आहे आपलं। मला त्याला नादी लावायचं नाही, तो विजय झालेला पाहायचा आहे। तो विजय झालेला पहा आणि तुझी आई मेलेली बघ। या गावातला शिरच संपला माझा, म्हणूनच तुला अशी दुर्बुद्धी सुचली। संपला तर संपला, वेळ आली तर हे गाव सोडून जाऊ, पण मी त्याला फसवणार नाही। मग मला मारून टाका, पाटलांना तोंड तरी कसे दाखवू? ते भाजून खातील असं मला। हे गाव आता जास्त सोडून गेलं पाहिजे। कर्म माझं तू तुझ्या जिंगाणीवर किती थेड्या ढा गावात मग तुला लुगडं चुळी देता लागणार, तुला लुगडं चुळी देता लागणार। अबा मला माफी करा सरजावा, मला माफी करा अबा, तुमचं लेकरू चुकलं। अगोर अपराध केला सरजावा, मला माफी करा, नाहीतर या पायाखाली तुडवून ठार करा। बाबा उठ बेटा, उठ बेटा, चुकणं माणसासारखा पण चूक सुधारणं देवासारखा। सरजावा माझा सरजावा, तुमची शपथ, बजरंगाची शपथ घेऊन सांगतो, पैशाची कुस्ती होऊन जिंकेपर्यंत चंपाच्या घरची पाळी चढणार नाही। सारखी मेहनत करीन, पै जिंकीन, मारा तो फेटा तुमच्या पायाखाली आणून ठेवीन, तवाच राहील। शवास शवास माझा बघा सरजावा, सरजावा सरजावा। किती किती चांगली आहे ग तू, माझ्या मनासारखं केलं। वाटोळ वाटोळ केलं कार्तिकने माझं, कर्म माझ। अरे बापरे अक्का साहेब, अडचण बरं झालं एकट्याच आहे ती, मी ना त्यांना तोंड दाखवत। पाटलाने आईला सांगून मला एका कामगिरीसाठी तयार केलं, तसं केलंस तू चंपा? नाही का, मी तसं केलं नाही। पाटील औ सरजानं चंपाला पळवली, छान झालं। हा सुंदरा सुद्धा गेल्या खरंच, चला दाखवतो। बसतात तिथंच राहा, तुम लावा बजरंगाचा फोटो आणि करा सुरू मेहनत।
देणार. सरच्या, तुझी चंपा तुला सोडून गेली आणि तू असा पाखरात खेळत बसलायस. नाही, माझी चंपा मला सोडून जाणार नाही, कधी जाणार नाही. चंपाला कुणीतरी पळवले वाटत. ए गैरू पहिलवान. कोण गैरू पहिलवान? नाही बा. मग तोच मी. गावच्या पाटलानं मुद्दा मांडलाय मला पोरग्याला कुस्ती शिकवायला. मग हे घर काय आकडा समजून आला काय इथं? अरे हे घर मला आता राहायला दिले पाटलांनी. तेरे न खरे. आणि माझी चंपा? चंपा गेली उडून. कुठं? कुठे तरी गेली असेल कुणाचा तरी हात धरून. कुणाचा तरी? माझ्याशिवाय कोणाचा हात धरणार नाही ती. असं 50 जण म्हणत असतील. कुणाचा रे तू? दौलतराव वस्तादाचा पोरगा सर्ज्या. तूच का तो सर्ज्या का अर्ज्या? तुझ्या बापानं तुला असं चंपा चंपा करायला शिकवलं वे? खबरदार माझ्या बापाबद्दल असं बोलशील तर. बस कोकल शिकी होता डाव्या हाताचं पीच. बरे रामराव. अक्का साहेब. अक्का अक्का अक्का. सर्जेराव तुला बोलावसं वाटायला लागलं माझ्याशी. तुला तरी माहिती आहे का ग? काय चंपा कुठे गेली? चंपा? होय ग, तिच्या घरात कुणीच नाही. तो तांडगा पैलवान येऊन राहिलाय. तुला विचारून गेली नाही ती? मला नाही रे, मला काहीच माहित नाही. कुठे गेली असेल चंपा? असं करू नको रे, घरी चल. मी तुझ्यासाठी बदामाचा शिरा आणलाय. चल. बदामाचा शिरा काय? तू अजून इथेच? गैरू वस्ताचा पत्ता हाय कुठं अजून? ते बिराड करायला गेले ते तिथंच राहिलं वाटत. अरे मग तू त्याच्याकडे जा. कुस्ती तुला करायची आहे, त्याला नाही. निघालच नाही का? पाटील. अहो घरातल्या घरात फितुरू सुरू झाली तुमच्या. काय झालं? अहो तुमच्या अक्का साहेबच बदामाचा शिरा घेऊन गेल्या त्या सर्जाकडं. कोण म्हणत? मी आपल्या डोळ्यानं पाहिलं मालक. काय पुरीनं मांडले कळत नाही. आब्रू घालवणार माझी. मालक वैरी ठार मारायचा का आपलं अन्न घालून वाढवायचा? बघतो कसं वाढतो ते. मी गावचा पाटील आहे. मुंगी किती मातली तरी काही डोंगर खात नाही. पाटील. आवो पाटील. कोण आहे? मी आहे येल करंजीचा नाईक. काय रे? झग्गूच्या कुरणात वाघ मारलाय. बक्षिसा पाय आलं. कसलं बक्षीस? घाटकी जनावर मारलं म्हणजे बक्षीस असत 5 रुपये. 5 रुपये? रुपयाचा सवाल नाही, मानाच पान आहे ते. अरे मानासाठी आपली जान देतात मर्द माणसं.
हा बरच लांब आहे की जनावर कशानं मारला रे भाल्यानं हमासनी काय लायसन आहे होय बंदुकीचं राम राम पाटील हाताला काय झालं तुमच्या त्या सर्जना मोडला त्यांचा हात आणि हे तू सांगतोस वैरबाईला तुझ्या गुरुचा हात मोडला त्यानं तो तुझं तंगडं मोडायला कमी करील होय कुस्तीत तो काय तंगडं मोडतोय डाव्या हातानं चार पीस शिकमीन हंबीरावाना तो सर्जाला भाडी होईल गडी मग त्यातलाच एखुदा पिओ टाकता येत नव्हता का तुम्हाला कुस्ती वेगळी आणि मारामारी वेगळी पाटील दादा नुसती तोंड पाटील की नग काय डाव्या उजव्याने शिकवायचं असेल ते शिकवा सगळ्याच बाजूनी मोहळ अंगावर येते अगो बाई वाघ कसा अगदी जिवंत असल्यासारखा वाटतो हा अक्कासाहेब अक्कासाहेब हात नका लावू त्याच्या तोंडासनी मिसरूड विसरूड हाताला रुतलं तर वाईट ते वाघाची मिशी पोटात गेली तर माणूस झिजतो या असं का तर आमच्या गावात एका नायकिनीनं घातली होती गावच्या पाटलाला दोन मनाचं पोत मानावर नेणारा गडी पर पार खारकगत वाळून गेला एका महिन्यात मग नको गो बाई शिरा खाल्ला सर्जनी नाही मी नाही नेला शिरा आम्हाला फसवता वय न्या न्या आमचं वैर तुमच्या मायेत नाही आडी यायच पाटील गपल बाबा तुम्हाला खरंच नाही ना राग आला राग राग कसला बेटा सर्जेरावच्या घरची गरिबी आहे आपल्या हंबीर करता जे जे घरी करीत जाल तिथे सारं तेला नेऊन देत जा आज वैरी झाला म्हणून काय झालं माझा जावय म्हणूनच त्याच्याकडे बघतोय मी बाबा बघतीस काय बेटा खत्ता वाटली सर्जेरावाला खाऊ घालण्याच्या अंदाज आमचं जेवण विसरला वाटत जिंकून पड आला माझा ग पैलवान सोन्याचं कड हाती बादली फेटा छान सोन्याचं कड हाती बादली फेटा छान जिंकून पड आला माझा ग पैलवान उतरू निंद लोणा माझा ग पैलवान जिंकून
एवढी मोठी कुस्ती जिंकली, चोर पावलाने का आला? चोराला पकडायला चोर पावलानच यावं लागत. छा, स्वतः चोरी करून दुसऱ्याला चोर म्हणतोस? मी कशी केली चोरी? सर्वस्व चोरलं तू माझं. मी जिंकली कुस्ती, खरंच जिंकली कुस्ती. हा बघ इनामी पटका. बायका कधी कुस्ती करतात काय? करतात, त्याशिवाय का तू हरलास? मी हरलोच नाही. हरलास, हरलास. नाही. उठ. नाही उठ. तू माझ्या कबूतर. अरे असं चंपा चंपा काय करतोस? एवढी जिद्दीची कुस्ती मारलीस, चंपा असं तिथं आणून तुझ्या मरो उभा करीन. उठ, मेहनत कर. असं झुराव काय मर्दानं? चंपा, कशाला आलीस तू? तू रात्री चोरून कशाला आला? चोरून मी कवा? घाबरतोस काय? स्वप्न सांगतो. नाही ग, स्वप्न खरी नसते. असतात बरं, पुढे होणार स्वप्नात दिसत. होय, मग माझी चंपा भेटेल मला? सर्जाबा, दाट केल्यास येतोस ना? चल बघू. हा, तू कवा आली? तू कशाने येतेस बापाच्या विरुद्ध रोज रोज? बाबांची बंदी नाही त्याला. तुम्ही दोघी जेवायला बसा, मी वाचते. बर. अगं पुरवी, किती वाजली? आता नाही दार उघडणार मी. यापुढे चंपाच्या घरला नाही जायचं आपल्याला. चंपा गेली. सर्जेराव, अरे असं पाखराबरोबर काय बोलत बसलायस? चल भिंतीला दाखी बघू काल शिकवलेला पेज. चल. अरे चल म्हणतोय. चंपा मिली ज्या बाच्या अपृत क्षेत्रात चंपाच्या सरी चलू छे. उठवत नाही. दिसायचं असेल तर एकदा लवकर दिसू द्या मला. लवकरच दिस. वाघाच्या मिशा तू काय म्हणायचे ऐक नाही. योग्य सर्जाच्या पोटात जाऊ दे की दोन महिन्याच्या आत त्याच्या हाडाचा सापळा झाला नाही तर मला विचार. पण अक्का साहेब काय करणार?
तिच्याच कडून करून गेले का? अगं तुला तरी माहित आहे का ती चंपा कुठे गेली ती? नाही. पुराना अगदी ध्यास घेतलाय तिथे, अन्न खाईना, पाणी पिना, मेहनत सुद्धा करीना. बघते मी. सर्जेराव उठ, आज मी तुझ्यासाठी आखणी पुलाव आणलाय. तू कशाला मला हे खाऊ घालतेस? कशी सांगू तुला, तुला खाऊ घालण्यासाठी हक्कानच येणार आहे मी या घरात. आता जत्रा 2 महिन्यावर आली, कुस्तीचा शेवट लागेल, कुणाचा तरी मान होईल, कुणाचा तरी अपमान होईल. पण काही झालं तरी मनाने तुझ्याशी जोडलेलं नातं मी तोडू देणार नाही. नाही गा अक्का, ते नातं तसलं कधीच नव्हतं. माझं नातं एकदा आणि एकटीशीच जोडलं गेले. कधी? कधी ते मला बी माहिती नाही. कैक जन्मापूर्वी जोडलं गेलं असेल. चंपा, चंपा वाचून ते नातं आता कुणाशी जोडलं जाणार नाही. अक्का, तू खरंच माझी अक्का असशील तर चंपाला परत आण आणि तुझ्याच हातनं आमची जन्मगाठ बांध. तुझं उपकार मी जन्मभर विसरणार नाही. अक्का, एवढं करशील माझ्याकरता? करशील? पण त्यापूर्वी बहिणीचा हात जेवशील का? जेवतो, जेवतो. काय खाल्लं का त्याने? हो. जेवला का सर्जा? विडा विडा खाल्ला त्याने? हो खाल्ला. आता हंबीरनं कुस्ती जितली की तुला झाक एक बनारसी चालू घेऊन देतो बघ. मी भावता धरा
असं काय बरं सर्जीराव, जीव की मला भूक नाही आबा। असं करून कसं चालेल पोरा, जत्रा तोंडावर आली आणि असं जर तू रोज रोज उपाशी राहायला लागलास तर उद्या कुस्तीत उभा सुद्धा राहता यायचं नाही तुला। अक्का येत होती तेव्हा निदान तिच्यासाठी तरी चार घास खात होता, पण ती हातरुणाला खिळून पडली। सोन्यासाठी मनात येते की तिला एकदा जाऊन बघून यावं, पण त्या जिद्दी पाटलाचं तोंड बघायचं नाही म्हणून गप राहिलोय मी। आणि ज्याच्यासाठी एवढी जिद्द धरली तो तू मात्र असा झुरायला लागलास, आणि एवढी कुस्ती जितून दाखव तू मागशील ते देतो तुला। काय मागाल ते देतो, पण एवढी माझ्या पोरीला वाचवा। मी आपल्याकडून शक्यतो प्रयत्न करतोय, पण दुखण्याचं निदानच होत नाही। बाबा जत्रा जवळ आली, नवी लाल टाकू नव टाकी आपल्या बाजारात सांग। कुणासाठी शक्य तू घरदार सोडल ग, घरदार सोडल माझ ठरल्याला लगीन मोडल ग। कुणासाठी शक्य तू घरदार सोडल ग, घरदार सोडल माझ ठरल्याला लगीन मोडल ग। कुणासाठी तू घरदार सोडल ग, घरदार सोडल। बाळपणापासून तुमचा आमचा मैत्रपणा, संगतीनं सुरपारंभी खेळो केला लई हुडपणा। वय वाढता 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 पटल्या फिरतीच्या उणा, आणि आज कसं येड्यावानी जाणं येणं सोडलं हो, जाणं येणं सोडलं माझं ठरल्याला लगीन मोडलं ग। तुमचं आमचं काय काय बोलणं झालं होत, काय काय बोलणं झालं होत, दिला बोल इसरला हातो हात हातो हात। आणि आज कसं भलत्याशी नात तुम्ही जोडलं हो, नात तुम्ही जोडलं माझ ठरल्याला लगी ना मोडलं ग। तुम्ही पाच पंच न्याय करा चावडी मोर, विश्वासघाताची फिर्याद करतो मी सादर। हिल माझ पार डुबिवल घरदार, घरदार हिन चालत्या गाडीच, चालत्या गाडीच चाकी हो काढलं, चाकी हो काढलं। तुला काय वाटत रे, काय होईल त्या जिद्दीच्या कुस्तीच? काय होणार, बसता त्याला लुगड चोळी नेसावं लागणार ना। काय ते कसं काय रे, दोन महिने झाले सरजा झिजायला लागलाय म्हणे। कशानं बरं व्हावं तसं, पहिल्यांदा त्या नायकिनीच्या पोरीत गुंतला, तीहून बापडी गेली दूर देशाला। अरे मी सोडून आलो तिला माझ्या गाडीतनं। आज सांगता हो मला तुम्ही कुठल्या कुठल्या गावाला गेली माझी चंपा, चंपा? अरे शिव मोरा बघून टाक्याला टाका मारीत बसायचं सोडून तुला काय करायची चंपा आणि पिंपा? तुमच्या सर्जानेच नादावली तिला, कुठे गेली निघून कुणास ठाऊक, त्या सर्जानच माझी तिची ताटा तूट केली। नाही नाही यश यायचं त्याला कुस्तीत, अर्थान साज म्हणूनच म्हणतोस होय। अरे कुठं कावळ्याच्या शापानं गुरु मरतात होय, बघाल तुम्ही हंबीर कसा घोसळतो मातीत त्याला। अरे असं अभद्र बोलू नकत, बाबीन संपले बघ भर जोरा। Thank you.
आणते लांजी तू नाही मी तर येतो की तू नाही जा मीच चढवणार लांग माझ्या पोराला नाही तू हे बसा की मी तर येतो आणि असले कसा पहिली तुझी स्वतः जातीचा शिपी असतास तर तुझ्या आपले असं कधीच घडत असत पोरासाठी तिरस लावलं तर चालता म्हणत चल पोरा या जुनाला अंगरच कुस्ती घेत ऐकाव मंडळी गेल्या साली ठरल्याप्रमाणे आमचा हंबीर आणि सरदार यांच्यात निकाली कुस्ती होईल जो पडल त्याच्या बाण लुगडं चोळी निसून दिवीला पूर व्हायचं ठरलंय निकालात अन्याय होऊ नये म्हणून मुद्दाने बाहेर गावचं पाच पंच आणल्यात बेटा उचल भावा भावा सारखी
दोन समर्थ माणसं तुम्ही एकमेकांची वैरी केलीत. विड्याच्या पानातून तुम्ही सर्जेरावाला विष घातलं. देवी तुमच्या मुलीनं खाल्लं. पक्का अन्यायी माणसाला अन्यायी माणसाला कधी यश मिळत नाही. अक्का कुठे हित करून मी दोन घरांचा सत्यानाश केला. वाटील या लेकरानं आपल्याला शिकवलं आपली जीत सपली पैसे साईडा माझ्या सगळी निघला.